आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ पोलिसांची वाहनधारकांवर जोरदार कारवाई, तोंड बघून कारवाई केल्याचा वाहनधारकांचा आरोप. शिरोळ पोलिसांनी केपीटी येथे विना लायसन्स वाहनधारकांवर जोरदार कारवाई केली, मात्र ताटकळत ठेवल्याने संतप्त वाहनधारकांनी तोंड बघून कारवाई केल्याचा आरोप केला. कोल्हापूर जिल्हा प्रमुखांच्या आदेशानुसार आज पोलीस उपनिरीक्षक पूनम रुग्गे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ पोलिसांनी कारवाईची मोहीम राबवली. जवळपास 3 तास कारवाई करून फक्त 9 टू व्हीलर चारचाकी यांच्याकडून 1800 रुपये दंड घेतला. यावेळी वाहनधारकांची चांगलीच पंचायत झाली. प्रत्येकी 200 रुपये दंड करण्यात आला होता, पण अनेक वाहनधारकांकडे पैसे कमी असल्याने दंड कमी करण्याची मागणी केल्याने शिरोळ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक यांनी दंड भरावाच लागेल असे सुनावले व अनेक वाहनधारकांनी हिरमुसलेल्या चेहऱ्यांनी दंड भरला आणि तोंड बघून कारवाई करत असल्याचा आरोप करत निघून गेले. तब्बल 3 तास ही कारवाई सुरू होती. सहाय्यक फौजदार कारंडे, देसाई मॅडम, हेड कॉन्स्टेबल गजानन पाटील, पोलीस नायक सागर पाटील आदींनी कारवाईत सहभाग घेतला होता. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.